परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल नवीन पनवेल परिसरात रात्री दोन वाजता एका तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे यातील एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली पनवेलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणतीस जानेवारीला रात्री खोपोलीहून एक तरुणी पनवेल ठिकाणी आली तिला अविनाश आणि वाकड्या यांनी तिच्या घरी सोडतो असे सांगून रिक्षात बसवले मात्र घरी न नेता तिला पनवेल बस स्थानकाच्या मागे असलेल्या रेल्वे पटरीच्या पलीकडे असलेल्या एका पडीक इमारतीच्या टेरेसवर नेले व तिच्यावर अत्याचार केला तिने आरडाओरडा केल्याने तिला मारहाण करून तेथेच सोडून त्या दोघांनी पळ काढला पीडित तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे अविनाश चव्हाणला अटक केली असून एक जण अजूनही फरार आहे त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहेत ती मला हॉटेलमध्ये काम करते खोपोलीमध्ये आणि काम ऑटोपण थी ती तिच्या घरी जाण्यासाठी पनवेल या ठिकाणी आली होती कर्जडे येथे राहते ती आणि त्या ठिकाणी रिक्षाचा वाट पाहत होते रिक्षा मिळाली नाही म्हणून दोघेजण त्या ठिकाणी आले रिक्षाचा बहाणा करून त्यांनी तिला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर तर दोघं अनोळखी होते ओळखत नव्हते तिला मग त्यांनी त्याच्यावर आत्ताप्रसंग केल्यानंतर निघून गेले ज्यावेळेस आम ते आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही त्या परिसरातले फुटेज बघितले पडकी बिल्डिंग असते मग तिथे काय सी सी टी व्ही किंवा असा प्रकार नव्हता लाईट नाही परंतु परिसरातले येण्याजाण्या मार्गाचे फुटेज पाहिले तर त्यातील आम्ही संशयितांचे फुटेज गोळा केले आणि ते आमच्या बातमीदारांना कि किंवा परिसरातील लोकांना दाखवले आणि मग त्यातून मग आम्हाला एक आरोपी आम्ही पकडला दुसरा तसंच चालू आहे पुढील तपास म्हणजे आता परत ह्या आरोपीकडे चौकशी चालू आहे की त्याचे ठिकाणं त्या आरोपीचे साधारणतः कुठे थांबतो बसतो कुठे काम करू त्याबद्दल माहिती घेणं चालू आहे आणि परत प्रत्येक साक्षीदार यामध्ये कोण आहे का तिला घेऊन जाताना कोणी पाहिले आहे का तांत्रिक तपासामध्ये ता फुटेज का अजून काही मिळत आहेत का परत फॉरेन्सिकच्या दृष्टीनं काही इव्हिडन्स असतात ते पण आमचं गोळा करणं चालू आहे शनिचार की त्याने संडे मॉर्निंग अराऊंड दो के टाईम एक बीस साल की महिला आपण काम करके घर जाने के लिए वा रिक्षा के लिए खडी ती रिक्शा नहीं मिल रही थी इसलिए दो युवा वहाँ आए जो पहचान वाले नहीं थे तो उनको मालूम पड़ा इन रिक्शा ढूंढ रही है लड़की तो फिर उनके पास जाके बोले रिक्शा चाहिए क्या तो रिक्शा का बहाना करके वो लड़की को साथ ले लिया और फिर जहाँ कोई लोग नहीं है वहाँ लेके उसको धमकी दी कि अगर तुम तो हमारे साथ नहीं आई तो तुमको जान से मार डाले वो लड़की डर गई फिर उन्होंने वो लड़की को न्यू पनवेल के एक पंचशगल पंचशील नगर झोपड़पट्टी वहाँ एक बड़ी बिल्डिंग है वहाँ उसको टेरेस पे लेके जाके उसके साथ अति प्रसंग किया और ये ये जो किया है वो किसी को बताया तो उसको जान से मार डालूंगा ऐसी धमकी दी फिर वो सब नीचे आ गए लड़के भाग गए फिर ये लड़की पुलिस हमें कंप्लेंट दे दी फिर हम वहाँ गए तुरंत वहाँ तो पड़ी बिल्डिंग थी लाइट नहीं थी कुछ नहीं था तो एरिया के सीसीटीवी सब देगा हमारा डिटेक्शन टीम में तो कुछ सीसीटीवी में डाउटफुल लोग लड़के लोग दिख रहे थे इसमें से फिर हम छानबीन करके फिर एक लड़का हमें मिला दूसरा का सर्च जारी है